वती पत्रकार परिषद घेतली असं टीव्हीवर आम्ही पाहिलं। ती पत्रकार परिषद म्हणजे अरे तू दरवाजा लावून घ्या यार। त्या पत्रकार परिषदेमध्ये एक प्राइम मिनिस्टर अपॉइंट झाला, एक प्रेसिडेंट अपॉइंट झाला, एक डेप्युटी प्राइम मिनिस्टर अपॉइंट झाला, असे विविध पद वाटण्यात आले। पण त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता होती का हा प्रश्न तुम्ही विचारला असता तर त्याचं उत्तर काय मिळालं असतं? त्यांना संविधानिक आणि कायदेशीर मान्यताच नाही अपॉइंटमेंट करण्याची। कारण का? पार्टी कॉन्स्टिट्यूशन विच इज अप्रूव्ड बाय ईसीआय, देर इज ओनली वन पॉलिटिकल पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अँड हुज प्रेसिडेंट इज मिस्टर शरद पवार। आणि हे कोणी मान्य केलं? तिथे बसलेल्या किती पार्टीला बसलेल्या सगळ्या लोकांनी मान्य केलं की आमचे अध्यक्ष शरद पवार आहेत। आता पार्टी कॉन्स्टिट्यूशन मध्ये शरद पवारांचे अधिकार दिलेले आहेत। ही पार्टी कॉन्स्टिट्यूशन रूल्स हे कॉन्स्टिट्यूशन नुसार फ्रेम्ड अंडर आर्टिकल 21 सब क्लॉज 6A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे इलेक्शन कमिशननी मान्यता दिलेल्या संविधानातन जन्माला आलेले रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आहेत त्या रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये पार्टी प्रेसिडेंट जे अधिकार आहेत ते अधिकार मी आपल्याला वाचून दाखवतो। ते अधिकार असे आहेत, द प्रेसिडेंट विल हॅव द पॉवर्स टू सस्पेंड ऑर डिसमिस एनी पार्टी कमिटी ऑर एक्सपेल एनी मेंबर, रिमूविंग हिम फ्रॉम द मेंबरशिप राईट ऑर एनी बॉडी होल्डिंग इम्पॉर्टंट नॅशनल पोझिशन्स इन द पार्टी ऑर ऑथराइज एनीबडी टू टेक ऍक्शन इफ ही इज कन्व्हिन्स दॅट सिरियस डॅमेज विल बी कॉज टू द पार्टी अनलेस सच ऍक्शन इज टेकन इमिजिएटली, बट एनी सच ऍक्शन शॅल बी फॉरवर्डेड टू द सेंट्रल डिसिप्लिनरी कमिटी फॉर अप्रुव्हल, ही शॅल ऑल्सो रिपोर्ट द मॅटर टू द नेक्स्ट मिटिंग ऑफ WC फॉर ग्रॅटिफिकेशन। हे झाले अध्यक्षांचा अधिकार, त्यांचे स्पेशल अधिकार आहे त्याच्यात। आणि हे शरद पवारांचे कालचे पत्र ज्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे। तुम्हाला पक्षातून निलंबित करत केलेले असताना तुम्हाला नेतृत्व म्हणजे तुम्हाला एकतर कायदेशीर अधिकारच नाहीत नेमणुका करण्याचे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा जरी तुम्ही वर्किंग प्रेसिडेंट असलात तरी तुम्हाला कायदेशीररित्या मान्यताच नाही की तुम्ही कुठल्या नेमणुका करू शकता। पण तरी देखील मान्य केलं तरी हे पत्र तुम्हाला आधीच ज्ञात होतं की तुम्हाला पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे। हे शरद पवार साहेबांचं पत्र आहे आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय हे मी तुम्हाला वाचून दाखवतो। इट इज रेकॉर्डेड दॅट द फॅक्ट दिस मेंबर्स ऑफ पार्लमेंट वेअर फॅसिलिटेटिंग अँड स्पिअरहेडिंग डिफेक्शन of 9 MLAs of Maharashtra Legislative Assembly in a scrupulous manner without the knowledge of the and the consent of the party president, manje paksha adhyakshala lapun tyacha pasna sagya goshti lapun apan 9 amdaranna paksh virodhi karvaya karnyasathi pravrutta karat hote, tyanna chadvat hote ki chala chala chala, त्यामुळे त्यांना शरद पवार साहेबांनी अध्यक्ष या त्यांनी
भारत भारतीय संविधानातनं निर्माण झालेल्या पक्ष संविधानाचा कायद्यान्वये रूल्स प्रमाणे त्यांना हा अधिकार राहिले नाही नाही त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। नंतर तिथे सगळेच जण म्हणत होते की शरद पवारच अध्यक्ष आहेत, आमचे नेते शरद पवारच आहेत, अध्यक्ष शरद पवारच आहेत, आम्ही कुठे त्यांना काय म्हटलंय तेच अध्यक्ष आहेत। मग प्रश्न उत्तर तो नैतिकतेचा। आता नैतिकतेच्या बळावरती एक प्रश्न उभा महाराष्ट्र तुम्हाला विचारेल, जर तुम्ही शरद पवारांना अध्यक्ष मानता तर मग शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकऱ्यांवर केलेली कारवाई तुम्ही मान्य करणार की नाही? साधा प्रश्न। आणि जयंत पाटलांची नेमणूक ही माननीय शरद पवारांनी केलेली नेमणूक आहे संविधानाप्रमाणे, पॉलिटिकल कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे। तेव्हा क्रॉस तुम्ही खेळू नाही शकत, म्हणजे चिद भी मेरे पड भी मेरा ऐसा नाही हो सकत। तुम्ही एकीकडे म्हणता की काल एक जण बोलत होते की आम्ही काही कायदेशीर लढाई लढणार नाही, पण रात्री 12 वाजता कायदेशीर लढाई सुरू झाली। ते एक जण म्हणजे कोण होते? त्यांचं नाव का नाही घेतलं तुम्ही पत्रकार परिषदेत? ते एक जण म्हणजे शरद पवार। शरद पवार साहेबच बोलले होते, पण जयंत पाटील साहेब म्हणाले की आपण कायदेशीर गेलं पाहिजे, आणि पवार साहेबांनी सांगितलं की सर जयंत पाटलांना अधिकार आहेत काही गोष्टींचे, त्याप्रमाणे ते कायदेशीर कारवाई करू शकतात। त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली, त्याच्याबद्दल मला आक्षेप असण्याचं कारणच नाही, कारण तो राज्याचा अधिकार आहे। त्यामुळे कायद्याच्या अज्ञानापोटी त्यांनी केलेल्या कुठल्याही अपॉइंटमेंटला काही मान्यता नाही, कारण का संविधानाप्रमाणे जोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही परिस्थितीत मान्यता देता येत नाही। हा इथलं संविधान आहे, आणि तुम्हीच म्हणता की शरद पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। स्वतः तटकऱ्यांनीही मान्य केलं, स्वतः भुजबळांनीही मान्य केलं, स्वतः प्रफुल्ल पटेलांनीही मान्य केलं, आणि स्वतः अजितदादांनीही मान्य केलं। मग राहिलं काय आता? त्यामुळे चंद्रचूड यांचं जजमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो। विल यू फाइंड दॅट पेज। असं आहे की आमच्या नशिबाने मागच्या वर्षी सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नर आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ते विधानसभा यांच्या विरुद्ध ज्या याचिका 5 याचिका पारित करण्यात आल्या त्याच्यातनं खूप गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या, ज्या ह्याच्या आधीच्या कुठल्याही याचिकेत स्पष्ट झाल्या नव्हत्या। एक तर पहिली गोष्ट म्हणजे व्हीपची अपॉइंटमेंट ही फक्त पॉलिटिकल पार्टीचा अध्यक्ष करू शकतो असं लिहिलेलं आहे। हे कोणी लिहिलंय? चंद्रचूड यांच्या जजमेंट मध्ये आलेलं आहे। व्हीपचा जजमेंट काय पाहिजे? द पॉलिटिकल पार्टी अँड नॉट द लेजिस्लेचर पार्टी अपॉइंट्स द व्हीप अँड द लीडर ऑफ द पार्टी इन द हाऊस। फर्दर द डायरेक्शन टू वोट इन अ पर्टिक्युलर मॅनर टू अबस्टेन फ्रॉम वोटिंग इन इश्यूड बाय द पॉलिटिकल पार्टी अँड नॉट द लेजिस्लेचर पार्टी। या जजमेंटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की लेजिस्लेचर पार्टीला कुठल्याही प्रकारचा अधिकार पक्ष म्हणून नाही। पक्ष हा वेगळा आणि लेजिस्लेचर पार्टी ही वेगळी। लेजिस्लेचर पार्टीला पक्ष म्हणून बघणं हे सुप्रीम कोर्टाने अमान्य केलंय की पक्ष हा अनेक ठिकाणून बघावा लागतो। तिचे विंग्स असतात, वुमेन विंग असते, युथ विंग असते, युवती विंग असते, अमुक काही विंग असतात, तमुक काही विंग असतात, पक्ष कार्यकर्त्यांचं जाळं असतं, त्या जाळ्यातनं पक्ष निर्माण होतो। 40 निवडून आलेल्या आमदारातनं पक्ष निर्माण होत नाही।
हे त्यांनी शिवसेनेच्या जजमेंट मध्ये क्लियर करून टाकलं. आणि त्याच्यात एवढंच नाही म्हटलं तर त्यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत सांगितलं की तुम्ही एकनाथ शिंदेची केलेली निवड केलेली नेमणूक ही अवैध आहे. हे आम्ही नाही म्हणत, हे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटलेलं आहे. हे बघा हे वाक्य, द रेझोल्युशन पास्ड बाय एसएसएलपी ऑन 22 जून 2022 brought to the attention of the speaker that it was passed by the faction of SSLP. Faction manje tukda. Thus the speaker, by recognizing the action of the faction of SSLP without determining whether they represented the will of the political party, acted contrary to the provisions of the 10th schedule, the 1986 rules and the act of 1956. The decision of the speaker recognizing Mr. Shinde as the leader is illegal. याचा अर्थ काय? तर विधानसभेतला एक गट बाहेर जातो आणि मी पक्ष आहे म्हणून म्हणतो त्याला तो अधिकारच नाही. किंबहुना चंद्रचूड साहेबांनी असं म्हटलेलं आहे वेन द अँटी डिफेक्शन लॉ सीक्स टू कर्ब डिफेक्शन्स फ्रॉम द पॉलिटिकल पार्टी it is only a logical corollary to recognize that the power to appoint the whip vests with the political party. म्हणजे अँटी डिफेक्शन लॉचं फंक्शनिंग व्यवस्थित व्हावं म्हणून व्हीपची नेमणूक ही पॉलिटिकल पार्टीने करावी असं संविधानात म्हटल्याचं चंद्रचूड यांचं म्हणणं आहे, आमचं नाही. पुढे to hold that it is the legislative party which appoints the whip would be to sever the figurative umbilical cord which connects a member to the house to the political party. It would mean that legislatures could rely on the political party for the purpose of setting them up for election, that their campaign would be based on the strengths of the political party and its promises and policies. They could appeal to the voters on the basis of their affiliation to the party, but that they can later disconnect themselves entirely from that very party and be able to function as a group of MLAs which no longer owes a hint of allegiance to the political party. This is not a system of governance that is envisaged by the constitution. म्हणजे तुम्ही त्या पक्षाच्या नावावरती एबी फॉर्म भरला आहे, जो मी त्या पक्षाच्या नावाने पॉलिसीज दाखवून जनतेकडनं मतं घेतलेली आहेत, एक दिवशी तुम्ही म्हणाल की आता आमचा तुमचा काही संबंध नाही तर तसं मान्य करता येणार नाही. तुमची संख्या कितीही असो तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता देता येणार नाही. तुम्ही भलेही बाहेर पडून मर्ज होणं हा एकच पर्याय तुमच्याकडे आहे. अगदी 50 एमएलए आहेत आणि त्याच्यातले 48 एमएलए एकत्र असतील तरी ते दोन पक्ष जे उरतील त्यांच्याकडे पक्ष राहील, तुमच्याकडे राहणार नाही. तुम्हाला बाहेर पडावं लागेल कारण का तुम्ही त्या प्लॅन्स अँड पॉलिसीजच्या विरुद्ध करता, कारण का ए आणि बी फॉर्म मध्ये तुम्हाला ते कायदे दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही सही करून फॉर्म भरता आणि तसे डायरेक्शन दिलेले आहेत. इन अराइविंग ऍट दिस डिसिजन इट इज नॉट नेसेसरी फॉर द ईसीआय टू रिलाय ऑन द टेस्ट ऑफ मेजॉरिटी ऑफ द लेजिस्लेचर अलोन. इन केसेस सच एज द प्रेझेंट वन इट वुड बी फ्युटाईल, म्हणजे ती आत्ताची की केस होती शिवसेनेची, फ्युटाईल टू असेस विच ग्रुप एन्जॉयज द मेजॉरिटी इन द लेजिस्लेचर. रादर द ईसीआय मस्ट लुक टू अदर टेस्ट इन ऑर्डर टू रीच टू द कंक्लूजन अंडर पॅराग्राफ 15 ऑफ द सिम्बॉल ऑर्डर. द अदर टेस्ट मे इन्क्लूड अँड इव्हॅल्युएशन ऑफ द मेजॉरिटी इन द ऑर्गनायझेशनल विंग्स अँड द पॉलिटिकल पार्टी अँड अनालिसिस ऑफ प्रोव्हिजन्स ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्यूशन और एनी अदर एप्रोप्रिएट टेस्ट. म्हणजे काय, 40 आमदार आहेत, त्या 40 आमदारांच्या जीवावर तुम्ही पक्ष नाही ठरू शकत. बाजूला कोण बसलेत, कार्यकर्ते, ही पक्षाची ताकद आहे. मागे पदाधिकारी बसलेत, ही पक्षाची ताकद. पक्ष संघटनेला विचारात घेतल्याशिवाय तुम्हाला पक्षाची मान्यताच देता येत नाही, ते संविधान आहे, ते पार्टी कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यामुळे आजची जी त्यांनी पत्रकार परिषद घेतली ती किती पार्टीसाठी होती, तू जिंकलीस,
मी पण जिंकले, झालं चला आता पेढे आणा आणि एकमेकांना खायला घाला. अशी पार्टी चालत नाही, पार्टी संविधानाने चालते. संविधान कोणाकडे? आज इलेक्शन कमिशनने मान्यता दिलेलं संविधान कोणाकडे आहे? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात देखील त्यांनी तेच म्हटलंय की स्पीकरनी नेहमी संविधान कोणाच्या हातात आहे ज्या दिवशी या घटना घडतात तो विचार करायला हवा. 140 पानामध्ये हे मी तुम्हाला दाखवेन, आता माझ्याकडे पटकन सापडणार नाही, पण त्याच्यात स्पष्ट एक वाक्य आहे की संविधान कोणाच्या हातात आहे ज्या दिवशी ह्या घटना घडलेल्या आहेत तेव्हा ह्या कोणाच्या हातात होतात, आणि जेव्हा दोन फॅक्शन झाल्या त्या फॅक्शनच्या दिवशी संविधान कोणाच्या हातात होतं, हा ईसीआयला दिलेलं संविधान हे त्या पक्षाची ताकद असेल. म्हणजेच शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे अध्यक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो स्थापन झाला त्याचं संविधान जे सबमिट केलं गेलं त्यालाच मान्यता मिळते, हे या जजमेंटमध्ये आलेलं आहे. आमच्या नशिबाने हा जजमेंट, हे मी हे जजमेंट बद्दल एक दोन महिन्यापासून बोलत होतो, तेव्हापासून सांगत होतो की हे जजमेंट हे पुढचं हिस्टॉरिकल डिसिजन असेल टू सेव्ह द इंडियन डेमोक्रेसी. हे माझे शब्द होते, मला वाटतं आपण त्या येत्या पार्टी वायबीला मी जेव्हा बोललो तेव्हा सांगितलं होतं की हे जजमेंट, या जजमेंटच्या बाहेर कोणालाच जाता येणार नाही, आणि आता ते पुराव्यांशी सिद्ध होतील की ह्या जजमेंटच्या बाहेर कोणालाच जाता येणार नाही. आणि म्हणूनच 16 जणांविरुद्धचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते त्यांना मान्यच करावं लागेल, आणि तसंच 9 जणांविरुद्धचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे तेही त्यांना मान्य करावं लागेल, कारण का त्यांना त्यांनी केलेल्या कुठल्याही कृतीला वैधता नाही. उरलेल्यांनाही फक्त एकच ऑपॉर्च्युनिटी आहे, ती म्हणजे पवार साहेबांशी संपर्क साधून आम्ही तुमच्या बरोबर आहोत साहेब एवढंच सांगणं. आम्ही कोणालाही घाबरवत नाही, आम्हाला हेही माहिती आहे, कायद्याचं ज्ञान आम्हालाही आहे की एक जागा खाली होती विरोधी पक्ष नेत्याची, ती माननीय यांनी पत्र दिलं, अध्यक्षांना दिलंय, ते काही मला पत्र दिलेलं नाही. कायदा मला व्यवस्थित समजतो, मी कायद्याचा अभ्यासक आहे, मी ग्रॅज्युएट आहे, पीएचडी आहे, बोलले मला तुम्ही बुद्धू समजत होतात पूर्वीपासून, पण जरी अध्यक्ष अपॉइंट करणार असले तरी अध्यक्षांना पत्र देण्याचा अधिकार हा पक्ष अध्यक्षालाच असतो. जो जो विरोधी पक्ष नेता नेमला जातो त्याचं पत्र पक्षाध्यक्षच देतो, तो स्वतःहून अपॉइंट नाही करत की मला कळलंय की तुमच्यातला हा विरोधी पक्ष नेता आहे तू लय गेले तुला, तसं नाहीये. जयंत पाटलांनी तुमच्या नावाचं पत्र दिलं होतं ना, आणि त्याला अध्यक्षांनी मान्यता दिली, ती अध्यक्षांनी कधी दिली कशी द्यायची ते त्यांचा हातात आहे, पण पत्र देण्याचा अधिकार जयंत पाटलांच्या हातात आहे. तेव्हा एखाद्याला असं खालचं दाखवायचं की म्हणजे याला काहीच समजत नाही, उगेच बनवलेला आहे, असं नाहीये. कायदेशीर सगळं तपासून बनवलेलं आहे, अध्यक्षांनी निर्णय घ्यावा ना. काँग्रेसला जर मेजॉरिटी असेल तर द्यावी, पण आजच्या तारखेला आमच्याकडे मेजॉरिटी आहे. तेव्हा आम्ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतो आहोत ही किटी पार्टी नाही, ही सगळ्या कायदेच्या पुस्तकांना हाताशी धरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जजमेंटच्या आधारे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या किटी पार्टीमध्ये जे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, डेप्युटी प्राईम मिनिस्टर, फॉरेन मिनिस्टर अपॉइंट झालेले आहेत त्याला काही अर्थ नाही, त्यांनी पेढे खाल्लेले आहेत आणि आता ते घरी पण गेले आहेत. अशा निवडणुका आणि अशा नेमणुका होत नाहीत, त्या सगळ्या संविधान विरोधी आहेत. हे बघा, माझ्या तोंडाला काळं फासा, माझ्यावर दगड मारा, काही करा, मला काही फरक पडत नाही. मी मैदानात लढणारा कार्यकर्ता आहे, आयुष्यभर लढत आलोय आणि आयुष्यभर लढत राहीन. माझ्या रक्तात गद्दारी नाही, मी नेहमी सांगतो या रक्तात फक्त शरद पवार आहेत. आवाज़ तंदरेस करो.
ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला परत कडकडीत उन्हात आणि पावसात आणून लढाईसाठी उभा करणं हे माझ्या रक्तात नाहीये. एकीकडे म्हणायचं की त्यांनीच आम्हाला मोठं केलं, त्यांनीच आम्हाला सगळं दिलं आणि त्यांच्यावरच ही परिस्थिती आणायची, त्याला माणुसकी नसलेलं दर्शन आहे. किंवा कृपया प्लीज माझ्या याला काळपण फासा, पांढरपण फासा, काय करायचं असेल ते करा, पण तत्वांपासून आम्ही लांब जाणार नाही आणि सत्तेसाठी आम्ही शरद पवारांना सोडणार नाही. अहो त्यांनी काय क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन करायचं असेल ते करू द्या, त्यांना अधिकार कुठला आहे डिस्क्वालिफिकेशनचा? अहो त्यांना व्हिपचाच अधिकार नाही, त्यांची पॉलिटिकल पार्टीच नाही, तो फुटीर गट आहे. आता जो व्हिपचा डिसिजन आलेला आहे इथे एक थांबा, तुम्हाला मला मला गोंधळ पडू. काय जोडे मारायचे, जोडे मारा मतांच्या रूपाने कोण कोणाच्या थोबाडीत मारतील ते जनता दिस दाखवेल ना. आता थोड्या दिवसात हे सुप्रीम कोर्टाचं आहे. Hence the plain meaning of the provisions of the 10th schedule 1986 rules and the act of 1956 indicate that the whip and the leader must be appointed by the political party. The speaker on taking cognizance of the resolution passed by the faction of SSLP, manje tutlelya gatacha kadna alelya resolution led by Mr. Shinde, did not attempt to identify which two persons who were nominated and Mr. Prabhuwar Gogavle were authorized by the political party. In a contentious situation such as this, the speaker should have conducted an independent inquiry based on the rules and regulations of the political party to identify the whip authorized by the Shiva Sena political party. For the reasons detailed in the preceding paragraph, the speaker must not only recognize whip appointed by must only recognize the whip appointed by the political party. The decision of the speaker recognizing Mr. Gogavle as the chief whip of the Shiv Sena is illegal because the recognition was based on a resolution of the faction of the SLP without undertaking an exercise to determine if it was the decision of the political party. Maji appointment hi political party ne keleli aahe, faction ne keleli nahi. तिथे फॅक्शन आहे, तिथे तुटलेला गट आहे. गट कितीही मोठा असो तो पॉलिटिकल पार्टी होत नाही असं ह्याच निकालात म्हटलेलं आहे. कोण डिसाईड करणार? कोण अध्यक्ष? कोण? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही पॉलिटिकल पार्टी रिकग्निशन करतं. नाही नाही, मला अध्यक्षांच्या भूमिकेवर आता बोलायचं नाही, कारण आम्ही त्यांच्याशी काही बोललेलो नाही. पण ह्याच्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की अध्यक्षांनी पॉलिटिकल पार्टी डिसाईड करताना लेजिस्लेचर पार्टीला कुठल्याही प्रकाराने पॉलिटिकल पार्टीची मान्यता देऊ नये. आणि ईसीआयचं डिसिजन आणि अध्यक्षाचं डिसिजन हे समांतरच गेलं पाहिजे असं काही नाही. अध्यक्षांनी आपली वेगळी हे लावून त्याबद्दलचा निर्णय घ्यावा. ह्या निर्णय ह्याच्यातच त्यांनी दिलेला आहे. लेजिस्लेचर पार्टी कॅनॉट बी टेकन एज अ पॉलिटिकल पार्टी. इफ इट इज टेकन देन द 10th एक्शन ऑफ 10th शेड्यूल फेल्स. म्हणजे 10व्या शेड्यूलचा काही उपयोग होणार नाही. हे 10व्या शेड्यूल का आणलं गेलं? तर 1985 आधी भारताच्या स्वातंत्र्यानंतर जे काही उड्या मारायचे इथनं तिथे गयालाल नावाचा एक हरियाणामधला गयालाल नावाचा एक आमदार होता, त्यांनी 24 तासात 3 पार्टी बदलली आणि म्हणून तो शब्द आला आयाराम गयाराम. आणि त्याच्यानंतर हे आलं, त्याच्यानंतर त्याच्यात शेड्यूल 10th शेड्यूलमध्ये पॅरेग्राफ नंबर 3 होता. त्या पॅरेग्राफ नंबर 3 मध्ये स्प्लिट अलाउड होत. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे आमदार अत्यंत हुशार आहेत, हे स्प्लिटचा वापर करून घेत आहेत, तेव्हा त्यांनी स्प्लिटची प्रोव्हिजनच काढून टाकली.
आणि स्प्लिट नसल्यामुळे तुम्हाला फक्त मर्जर आहे, म्हणजे आता तुम्हाला फक्त बीजेपीची वाट मोकळी आहे, बाकी तुमच्या हातात काहीही नाही। अध्यक्ष कुठल्याही क्षणाला कुठलीही कारवाई करू शकतो असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलेलं आहे। कृपया कॉन्स्टिट्यूशन मागून घेऊन वाचावं, मग आपल्याला ती बोलते। कोण फुटीर गट नाही, त्यांनी जेव्हा ते मान्य करतात आम्ही कारवाई तर करणारच। ज्यांनी जे जे पक्षविरोधी भूमिका घेतील त्यांच्या विरुद्ध जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय कारवाई करायची। प्रफुल्ल पटेल तयार नाहीये, मानायला तयार नाहीये की ज्या प्रकारे कारवाई होतीये, ज्या प्रकारे शरद पवार निर्णय घेतात, त्यांचं असं म्हणणं आहे की मेजॉरिटी आमच्या बाजूने। मेजॉरिटी वरती निर्णय होत नाही, निर्णय संविधानावरती होतात। हे परत मी तुम्हाला सांगतो, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, शिवसेना वर्सेस जो निर्णय आलेला आहे 11 मे 23 ला, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीचे आपले एक राईट्स असतात, ते राईट्स मान्य करावेच लागतील। तुम्ही कुठलाही निर्णय आणून कोणालाही थोपवणार असाल तो मान्य होत नाही। पक्ष तुमच्याकडे कसा हा त्यांना प्रश्न विचारा, कारण का कायदेशीर नेमणूक केलेला एकही माणूस त्यांच्याकडे नाही। आणि कायदेशीर नेमणूक केलेल्या माणसांना शरद पवार साहेबांनी, ज्यांना ते स्वतःही अध्यक्ष मानतात, आता मानतील की नाही मला माहित नाही, त्यांनी पक्षातनं बाहेर काढले। त्यांच्या मनाचा मोठेपणाला आम्ही खूप आदरयुक्त भावनेने बघतो, पण ज्या पद्धतीने शरद पवारांच्या विचारधारेविरुद्ध जाऊन जातीय पक्षांशी हातमिळवणी केली आहे, अशी गुरुदक्षिणा शरद पवारांना अपेक्षित नाही। एक मुद्दा असा आहे की शिवसेनेतून जे 40 लोक गेले त्यांना संबोधलं होतं, या संदर्भामध्ये काय भूमिका? आम्ही कशाला भूमिका नाही, भूमिका जनता घेते, भूमिका आपण नसते घ्यायची, जनता ठरवते कुणाला काय म्हणायचं ते जनता ठरवेल ना, आपल्याला काय करायचंय। ऍक्च्युअल पक्ष तेच मी म्हटलं ना, ते किती पार्टी होती, ती किती पार्टीमध्ये, तू पक्ष, तू पक्षाध्यक्ष, तू जनरल सेक्रेटरी, तू ट्रेझरर, ए पेढे येणार आहे वाटा, असं नाही होत। तुम्हाला सांगतो की आम्ही खूप सुदैवी आहोत, आमचे वकील पण म्हणतात की तुम्ही खूप सुदैवी आहात की आम्ही एक वर्ष मेहनत घेतली, निर्णय आणला, निर्णय शिवसेनेच्या बाजूने आला, पण आता त्याच्या जे निर्णय आहेत व्हीप, गटनेता, पक्षनेतृत्व, व्हीप, व्हीपला मान्यता, हे सगळं जे कंक्लुजन्स मध्ये घेतलेलं आहे त्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेसला होईल। शिवसेनेचा निकाल लागला, विधानसभेचं जाऊ द्या, पण त्याच्यातला जो मुख्य क्रक्स आहे की व्हीप कोण अपॉइंट करणार, त्याचा निकाल इथे देऊन टाकला त्यांना की पक्ष, लेजिस्लेचर पार्टी म्हणजे पक्ष नाही, याचा अर्थ पक्षाला मान्यता मिळाली। म्हणजे जे शिवसेना जेव्हा फुटली ते जेव्हा अस्तित्वात नव्हतं, ते आता सगळं अस्तित्वात आहे। हा सर्वात मोठा फायदा आम्हाला, आमच्या नियतीला परमेश्वरांनी मान्यता दिली की यांची नियत साफ आहे, म्हणून कदाचित हे जाण्याच्या आधी नेमकं शिवसेनेचं जजमेंट आलं। आम्हाला आम्ही काय सांगितलं तुम्हाला,
एक जरी आमदार असला तरी पक्ष आमच्याकडेच राहणार. नंबर वरती बोलायचं तुम्ही ह्याच्यात अजून एक वाक्य आहे की इट इज नॉट ओनली द गेम ऑफ नंबर्स बट इट इज समथिंग मोर. मी तुम्हाला वाचून दाखवीन. इट इज नॉट ओनली द गेम ऑफ नंबर्स बट समथिंग मोर म्हणजेच काय, तर लोकशाहीमध्ये फक्त नंबर्सला महत्व नसतं तर लोकशाही वाचवणं महत्वाचं असतं. तेव्हा बघणाऱ्यांनी नंबर्स बघू नये, लोकशाही कशी वाचवायची ह्याच्याकडे बघावं असं स्वतः मुख्य न्यायाधीश भारताने म्हटलेलं आहे. तेव्हा तुम्ही सारखं नंबर नंबरवर जाऊ नका. नंबरला सर्वोच्च न्यायालयाने शून्य किंमत दिलेली आहे. सी बेसिकली इट हॅज टू बी रेड पॉलिटिकली. वाईल रीडिंग पॉलिटिकली इट वी कम टू अ कंक्लुजन दॅट दे हॅव नो पॉलिटिकल सँक्शन्स ऑर नो कॉन्स्टिट्युशनल सँक्शन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवारांच्या हाती असलेल्या अधिकारातनं त्यांनी सुनील तटकरे आणि शरद प्रफुल्ल पटेल यांना पक्षातच निलंबित केलेलं आहे. त्यांना अधिकार काय? तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला घराच्या बाहेर पाडलं आणि घरच तुमच्या नावावर नाही आणि तुम्ही चाळीच्या बाहेर जाऊन कुणाला तरी लिहून दिलं नोटरी करून की हे घर मी तुम्हाला 2 लाखात विकलं तर मान्य होईल का? अधिकार तर पाहिजे ना. हे बघा दिस इज नॉट अ गेम ऑफ नंबर्स बट ऑफ समथिंग मोर. द स्ट्रक्चर ऑफ लीडरशिप आउटसाइड द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इज अ कन्सिडरेशन विच इज रिलेव्हंट टू द डिटर्मिनेशन ऑफ दिस इश्यू. म्हणजे त्यांच्या बाबतीत ते सांगत होते की फक्त नंबर्सवरती खेळू नका, नंबर्सपेक्षा बाहेर एक मोठं विश्व आहे, त्या विश्वाकडे बघून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. असं कोणी सांगितलं तुम्हाला? असं प्रफुल्ल पटेल इज नॉट माय जज ना. आय हॅव टू गो बाय द जजमेंट गिव्हन बाय द सुप्रीम कोर्ट. आय एम नॉट हिअर टू रिप्लाय व्हॉट प्रफुल्ल पटेल हॅज सेड. आय एम हिअर टू टेल यू व्हॉट कॉन्स्टिट्यूशन अँड द जजमेंट गिव्हन बाय सुप्रीम कोर्ट इज. अँड द सुप्रीम कोर्ट हॅज मेड इट क्वाईट क्लिअर दॅट विथ हुम द अथॉरिटीज लाईज. जेव्हा ते म्हणतात की गोगवले मान्यच नाही, तुम्ही मान्य केलं तर चुकीचं केलं, किती चांगलं आहे ते. आता गोगवलेची अपॉइंटमेंट जेव्हा त्यांनी केला तेव्हा तो फुटीरघाट होता, बरोबर आहे? आता ज्यांनी त्यांची अपॉइंटमेंट केली आहे तेव्हा कोण आहे? फुटीरघाट आहे. त्याचा अर्थ काय होतो? जेव्हा चंद्रचूड हे म्हणतात की आम्हाला तुम्ही एकनाथ शिंदेची नेमणूक केली हे देखील अमान्य आहे कारण का तुम्ही काही बाकी विचारच केलेला नाही. म्हणजे याचा अर्थ काय? आम्ही ते उपमुख्यमंत्री वगैरे ह्याबाबत बोलतच नाहीये. त्यांनी घेतलेल्या शपथेबद्दल पण आम्ही बोलत नाहीये. आम्ही फक्त पॉलिटिकल अपॉइंटमेंट बद्दल बोलतो, बाकी आमचा काही संबंध नाही. पवार साहेबांच्या मनात असेल त्यांनी आशीर्वाद द्यावा. अजूनपर्यंत दिलेला नाही. आणि ते म्हणाले की आपल्याला पक्षासाठी लढावं लागेल आणि ते हेही म्हणाले की जयंत पाटलांना अधिकार आहे कायदेशीर कृती करण्याचा. ते जयंत पाटील कायदेशीर कृती करतायत. त्या जयंत पाटलांना ह्यांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी बाजूला केलं, त्यामुळे आज आम्हाला ही पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती महाराष्ट्राला स्पष्ट करावी लागली की कायद्याच्या कक्षेत राहून पत्रकार परिषद घ्यायचे असतात. कोणा तरी टोमणे मारायचे, कोणाला तरी खाली बसवायचं, खाली दाखवायचं, याच्यासाठी पत्रकार परिषदा घ्यायच्या नसतात. असं कुठल्या कायद्यात आहे का? म्हणून मी म्हटलं कायदा वाचा ना, कायदा वाचा. पक्षाध्यक्ष आणि मंत्रीपद असू शकते की नाही एकाकडे? आमच्याकडे उदाहरण आर आर पाटील. तेव्हा मला काही म्हणायचं नाही, सगळे ज्ञानी आहेत, आम्ही वेडे आहोत, 3री 4थी पास आहोत.
काय काय नाही ते त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ज्या काही चुका केल्या तेवढ्या मला महाराष्ट्राच्या नजरेत आणायच्या होत्या की कुठलाही कायदेशीर आधार नसताना पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजायचं हे आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्राच्या शून्य जनतेला आम्ही विचारासाठी आजची पत्रकार परिषद घेऊन त्यांना आमचे पूर्ण विचार सांगितले. सह्याद्री में जो प्रेस कॉन्फ्रेंस लिया गया उसमें कई सारे आरोप लगाए गए हैं, यहाँ तक कि जो पार्टी स्टेट प्रेसिडेंट है उनको हटा के किसी और को अपॉइंट कर दिया गया, आपके खिलाफ डिस्क्वालिफिकेशन का एक पिटिशन किया जा रहा है, क्या कहेंगे सर ये घटनाक्रम जो अभी सह्याद्री में हो रही है उस पर क्या कहेंगे? देखो ऐसा है कि किती पार्टी होती है और किटी पार्टी में चिट्ठियां उठाई जाती है, ये चिट्ठी उठा के एक को प्राइम मिनिस्टर बनाया जाता है, एक को प्रेसिडेंट बनाया जाता है, एक को एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर बनाया जाता है, आखिर में किटी पार्टी में भेल तंदूरी बिंदूरी खाके किटी पार्टी बंद हो जाती है और लोग घर निकल जाते हैं. उसको कानून कुछ आधार होता है? कोई भी पद को मान्यता देने के लिए कानूनन आधार चाहिए, वो आधार ये दो किताबों में है जो इलेक्शन कमीशन ने मान्यता दी है और ये राष्ट्रवादी के किताब है और इसमें रूल्स एंड रेगुलेशंस है. इसमें प्रेसिडेंट को क्या अधिकार है उसका रूल एंड रेगुलेशन है. उस प्रेसिडेंट ने इस पत्र के द्वारा सुनील तटकरे और प्रफुल्ल पटेल को पार्टी से बाहर कर दिया है, तो उनको क्या अधिकार है? और वैसे भी पार्टी में रहते तो भी नहीं.